नमस्कार। ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचा जो प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। मागील भागामध्ये आपण मकर राशीचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण कुंभ राशीचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की जे ती गोष्ट ठरवतात ती मिळवतातच, त्यामुळे अशा व्यक्तीचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही। मुख्य म्हणजे त्यांच्यासाठी कुठलेही काम मोठे किंवा छोटे नसते, किंवा छोटे काम करण्यातही त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नाही, म्हणून यश नेहमी त्यांच्या हातात असतं। ते जी गोष्ट ठरवितात तिला प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करतात, तिला मिळवूनच शांत बसतात। अशी व्यक्ती जर तुमच्या निदर्शनास आली तर समजून घ्यायचे की हा नक्की कुंभ राशीचा व्यक्ती असला पाहिजे, यश या व्यक्तीच्या हातात असतं। त्याचबरोबर अध्यात्माचे त्या लोकांना परिपूर्ण ज्ञान असते, अध्यात्माचीही त्यांना गोडी असते, त्यामुळेच ते सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात, आश्चर्य व्यक्त करायला लावतात। निश्चितपणे हे गुण फक्त कुंभ राशीच्या लोकांमध्येच बघायला मिळतात। अशा या कुंभ राशींच्या लोकांविषयी म्हणजे कुंभ राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत। त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। राशीचक्रातील कुंभ ही 11वी राशी आहे। या राशीचा स्वामी शनी असून निसर्ग कुंडलीत ही राशी 11व्या स्थानात येते। या राशीचा मल पोटऱ्यांवर असतो। कुंभ राशी ही विषम, पुरुष व स्थिर राशी आहे। तसेच द्वीपात वायुतत्वाची शीर्षोदय, दिवाबली व अल्पप्रसव राशी आहे। कुंभ राशी ही बुद्धिमत्ता देणारी राशी आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी कुठलंच काम हे अशक्य नसतं। संशोधक वृत्ती, कल्पक, तत्ववेत्ता, संग्राहक वृत्ती, दूरदृष्टी असलेली ही राशी आहे। कुंभ राशीची व्यक्ती कायदा जाणणाऱ्या, त्याचं परिपूर्ण ज्ञान ठेवणाऱ्या व तरीही प्रामाणिक असतात। स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करणे त्यांच्या स्वभावातच नसते। महत्त्वाचं म्हणजे परोपकाराचा गुणही त्यांच्यामध्ये असतो। गरजवंतांना मदत करण्यात त्यांना मनस्वी आनंद प्राप्त होत असतो। शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मध्यम बांधा, किंचित स्थूल मात्र मजबूत शरीर, चेहरा गोल, भव्य कपाळ, केस तपकिरी किंवा साधारण काळसर रंगाचे, अशी शरीर वैशिष्ट्य कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात। गुण व स्वभाव वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास स्थिर विचार, संशोधक वृत्ती, आत्मविश्वास, शांत, शोषिक, बुद्धिवान, परोपकारी, गूढ, विद्येची आवड, संग्राहकता, स्वतंत्र विचारसरणी, कठोर, दानशूर, स्पष्ट वक्तेपणा, धूर्त, विद्याव्यासंगी, दूरदृष्टी, प्रेमळ, लहरी, स्थितप्रज्ञ, असे गुण कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात।
कुंभ राशी ही बुद्धीची राशी आहे, त्यामुळे या राशीचे लोक हे बुद्धिजीवी म्हणून ओळखले जातात. जसे मी तुम्हाला आधीही सांगितले त्याप्रमाणे या राशीला सिद्धीचा वरदहस्त प्राप्त आहे. त्यामुळे कुंभ राशीचे लोक जी जी इच्छा मनात बाळगतात ती पूर्ण करण्याची शक्तीही त्यांच्यामध्ये असते. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आधुनिक युगानुसार विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कृती या राशीच्या लोकांमध्ये असतेच. त्याचबरोबर हे लोक आध्यात्मिक गोष्टींमध्येही तितकेच रममान असतात. या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माणूस ते परिपूर्ण असतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हातात पाण्याचा घडा घेतलेला पुरुष हे कुंभ राशीचं प्रतीक असून राशी स्वामी शनी महाराज आहेत. शनी महाराजांची सर्व गुण वैशिष्ट्ये कुंभ राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. कुशाग्र बुद्धी, उत्तम स्मरण शक्ती, स्थिर व कल्पकृती, संवेदनशील, गूढशास्त्र, मानसशास्त्र याची आवड असणारे हे लोक असतात. त्यांच्या अंगी आत्मविश्वास तर असतोच, सोबतच कमालीची सुशिकताही असते. बौद्धिक क्षेत्रात काम करायला कुंभ राशीच्या लोकांना फार आवडतं, कारण बुद्धीची सर्वात प्रगत स्थिती दाखवणारी ही राशी आहे. वाचन, मनन, चिंतन याची त्यांना आवड असते. ज्ञान मिळवणे ही त्यांची खरी भूक असते. या राशीचे लोक कोणत्याही कामास हलक मानत नाही, त्यात चटकन एकाग्रता प्राप्त करणारे असल्यामुळे कोणतेही काम हे लोक एकाग्रतेने तडीस नेतात. कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असतात. स्वतः कुणाला त्रास देत नाहीत. दुसऱ्याने कुणी त्रास दिला तर प्रथम दुर्लक्ष करतात व नंतर बौद्धिक सामर्थ्याने किंवा चातुर्याने त्याला गप्प करतात. कुंभ राशीच्या लोकांची वैचारिक बैठक इतकी पक्की असते ते कुठलीही तडजोड स्वीकारत नाही. मात्र माणुसकीसाठी काही गोष्टींवर पाणी सोडण्याची त्यांची तयारी असते. बोलण्यात किंवा विचारात काही वेळेला क्लिष्टपणा येतो, परंतु वागण्यात सरळपणा असतो. कुंभ राशी ही शनीची राशी असल्याने ऐहिक जीवनात अपयश आल्यास हे लोक पटकन निराश होतात. लौकिक जीवनाचा आनंद घेण्यात यांचा सहभाग कमी असतो. ही स्थिर तत्वाची राशी असून आपल्या मताशी ठाम असते. ऐहिक जीवनात हे लोक वाहवत जात नाहीत, आस्वाद घेतात पण त्यात रमत नाहीत. धर्म, अर्थ, काम हे सर्व प्राप्त करून मोक्षाच्या दिशेने हे लोक वाटचाल करतात. आहारामध्ये कोणत्याही गोष्टीचा अट्टहास कुंभ राशीचे लोक करीत नाहीत. या राशीच्या लोकांना साधा आहार आवडतो. खाण्यासाठी जगणे नव्हे तर जगण्यासाठी खायचे असते या राशीच्या लोकांना चांगलंच माहीत आहे. कुंभ राशीचे जसे गुण आहेत तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. स्वतःतल्या गुणांच्या आधारे चांगले काम केल्यास किंवा यश प्राप्त केल्यास माणसाला निसर्गतः अहंकार यायला लागतो. कोणीही असो ही गोष्ट थांबवू शकत नाही. फरक फक्त एवढाच की सुज्ञ लोकांमध्ये अहंकाराचा भाव चढला की ते लगेच वास्तविकता लक्षात घेऊन त्याचा त्याग करतात. मिळालेलं यश डोक्यावर चढू देत नाहीत. तर काही लोक हे छोट्या यशानाही अहंकाराने ओतप्रोत भरलेले असतात. अशा वेळी किंवा इतर काही कारणास्तव गुणांची जागा दुर्गुण घेत असतात. कुंभ राशीचे लोकही यातून सुटलेले नाहीत. चिकटपणा, निराशावादी व कठोर वृत्ती हे या राशीचे मुख्य दोष आहेत. मनाला न पटणाऱ्या गोष्टी ते करीत नाहीत. आपल्या तत्वाशी तडजोड करणे त्यांना जमत नाही. थोडक्यात मोडेन पण वाकणार नाही असा
यांचा काही वेळेला स्वभाव झालेला असतो. आतापर्यंत आपण कुंभ राशीचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतले. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील कुंभ राशीचे स्थान समजून घेऊया. धनिष्ठा नक्षत्राचे तिसरे व चौथे चरण, शततारका नक्षत्राचे चार चरण व पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे पहिले, दुसरे व तिसरे चरण मिळून एकूण 9 नक्षत्र चरणांनी ही कुंभ राशी बनलेली आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात. शततारका नक्षत्राचा स्वामी राहू असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. व्यसनाधीनता आणि काम वासनेकडे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. अधिक बुद्धिमान, संशोधक वृत्ती तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात. आजाराच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास पोटऱ्या दुखणे, रक्तदोष, निद्रानाश, चर्मरोग, हृदय विकाराचा त्रास, डोळ्यांचा त्रास, त्वचा रोग कुंभ राशीच्या लोकांना होऊ शकतात. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सर्व प्रकारचे बौद्धिक व्यवसाय, कायदा, ज्योतिष, गूढविद्या, गुप्तहेर, वैज्ञानिक, संशोधक, इंजिनिअरिंग, कातडे, लोकर, कॉम्प्युटर, जहाज, कारखाने, सार्वजनिक कामे, प्रशासन आदी संबंधित क्षेत्रामध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती उत्तम कार्य करू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हवा वायूशी संबंधित उत्पादने, मशिनरी, यंत्रे, खिडक्या, पाण्याचे पंप, रेल्वे, विमाने इत्यादी उत्पादनाचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून कुंभ राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. पाडवठ्याच्या जागा, मद्याची दुकाने, पर्वत, शिखरे, वातयंत्रे, उंचीवरील खिडक्या, कॉम्प्युटर, स्मशानभूमी, संशोधन केंद्र आदी जागांवर कुंभ राशीच्या लोकांचा प्रभाव दिसून येतो. कुंभ राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्यावरून तुमच्या नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.